शेतकरी शेतीमध्ये आता नवनवीन प्रयोग करू लागल्यात. पारंपरिक शेतीसह शेतकरी आधुनिक प्रयोग देखील करताना दिसतात. पुण्यातील शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यानं कोथिंबिरीची लागवड करत 21 लाख रुपयांची कमाई केली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील खंडाळे गावातील कैलास नळकांडे या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये कोथिंबीर पिकाची लागवड केली होती. या कोथिंबिरीतून या शेतकऱ्याला तब्बल 21 लाखांचं उत्पन्न मिळालंय. पिकाचं योग्य व्यवस्थापन आणि नियोजन केल्यानं कमी ते कमी खर्चात अधिक उत्पन्न निघणाऱ्या कोथिंबिरीतून या शेतकऱ्याला मोठा फायदा झाल्याचं दिसून येत आहे. शिरूरमधील कैलास नळकांडे हे आपल्या 2 भावंडांसह तसेच सर्व कुटुंबियांसह गेल्या 30 वर्षांपासून या भागात शेती करतात. सुरुवातीच्या काळात या भागात पाण्याचा तुटवडा होता, परंतु चासकमान धरणामुळे धरण क्षेत्रातील गावांना याचा फायदा झाला. तसेच या ठिकाणचे शेतकरी पालेभाज्यांचे उत्पन्न घेऊ लागले. त्यांनी यंदा 6.5 एकर क्षेत्रामध्ये कोथिंबिरीचे उत्पन्न घेतले आणि यातून त्यांना बराच आर्थिक फायदा देखील झाला असं त्यांनी बोलताना म्हटलंय. गेले 30 वर्षापासून आम्ही शेती व्यवसायाकडे पूर्णतः वळालो होतो. सुरुवातीला चासकामान नव्हतं, तोपर्यंत पाण्याचा पूर्ण तुटवटा होता. पण अलीकडच्या काळात चासकामानचं पाणी आल्यापासून थोडं पाणी मुबलक झालं. तरी पण पाऊस दरवर्षी होतोच असं काही नाही. गेली 3-4 वर्ष आम्ही या भाजी पिकाकडे वळालो, परंतु काही पिकं आमची तोट्यात पण गेली. परंतु गेल्या वर्षापासून आमच्या भाजीमध्ये चांगलं उत्पन्न मिळालं. गेल्या वर्षी आम्हाला चांगलं भरघोस उत्पन्न मिळालं. ह्या वर्षीसुद्धा पहिले 2 महिने आम्ही पूर्ण तोट्यात होतो, पण या पिकामध्ये आम्हाला चांगली रक्कम मिळाली. जेवढं आयुष्यामध्ये आम्ही कमवलं तेवढं टोटल शेतीमध्येच पूर्ण गुंतवणूक केली. याच्यासाठी आम्ही 3 जण भाऊ, आमचे आई वडील आजही शेतीमध्ये काबड कष्ट करतात. याच्यामध्ये जेवढं उत्पन्न भेटत नाही तेवढं आम्हाला खर्चसुद्धा कधी कधी पेलवत नाही एवढा खर्च होतो. परंतु आमच्या थोरले बंधू कारभारी आहेत, त्यांनी आम्हाला पहिल्यापासून प्रोत्साहन देत शेती एक ना एक दिवस आपल्याला हे दे साथ देईल असं म्हणत आम्ही सर्वजण याच्यात कष्ट करून आजपर्यंत शेवटपर्यंत पाण्याचं नियोजन करून, खताचं नियोजन करून, काबड कष्ट करून आज या स्टेजला आम्हाला पहिल्यांदा लक्ष्मी धार्जिण झालेली आहे. सध्या कोथिंबिरीला परराज्यातून मोठी मागणी आहे. कैलास नळकांडे यांनी बाजारातून अशोका जातीचं कोथिंबिरीचं बियाणं विकत घेतलं. स्प्रिंकलर पद्धतीनं पिकांना पाणी देत खतही टाकलं. वेळोवेळी फवारण्या आणि पाणी दिल्यानं कोथिंबिरीच्या जुडा निघाल्या. कोथिंबिरीतून मिळालेल्या यशातून या शेतकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.